नमस्कार. संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा गणेश कुंभार आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. नसरुद्दीन मुल्ला या पाठाच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपलं सगळ्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण गेल्या दोन भागांमध्ये बघितलं की नसरुद्दीन मुल्ला यांनी मौलवींना आपल्या तल्लक बुद्धीने कसं कर घेण्यापासून दूर ठेवलं, लांब ठेवलं. त्याचं कारण आहे, कारण त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला. पहिल्या वेळेस जेव्हा मौलवी कर वसूल करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी लिखित आदेश आणला होता. त्या लिखित आदेशात काय होतं तर पिकाचा अर्धा भाग पाहिजे. आता पिकाचा अर्धा भाग कोणता पाहिजे? नसरुद्दीननी त्यांना मूर्खात काढलं. खालचा पाहिजे की वरचा पाहिजे त्यामध्ये तसं काही नमूद केलेलं नव्हतं आणि म्हणून मौलवींना काहीही मिळालं नाही. मौलवी रिकाम्या हाताने परत गेले आणि तेव्हा आता मौलवींना प्रश्न पडला की आपण बादशहाला काय सांगायचं? लिखित आदेश तर आणला आहे पण कसा, खालचा का वरचा, त्यात मग उल्लेखच नाही आहे. आणि मग ते परत गेले बादशहाकडे आणि बादशहाला सांगितलं की हा मुल्ला नसरुद्दीन आपलं काही ऐकत नाही आणि ह्याच्यामध्ये त्याला रिटर्नमध्ये पाहिजे की पिकाचा खालचा भाग पाहिजे की वरचा. मग तुम्ही काय म्हणालात? आम्ही म्हणालो आम्हाला वरचा भाग पाहिजे. मग घ्या, ठीक आहे, घ्या देऊन. आणि मग बादशहाने आपला सही शिक्का त्याच्यावरती मारला आणि त्यांना तसा लिखित आदेश दिला. आणि मग लिखित आदेश दिल्यानंतर ते परत घेऊन आले आणि दाखवला. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की पिकाचा वरचा भाग हवा आहे. काय लिहिलं होतं? वरचा भाग हवा आहे. बादशहाकडून तसा लिखित आदेश आणला. आणि मग त्या वर्षी नसरुद्दीनने शेतात कांदे लावले होते. बघा, आता नसरुद्दीनला माहीत होतं की मौलवी कोणता आदेश आणणार आहेत, कारण सर्वसामान्यपणे सगळ्यांची बुद्धी कशी चालते हे मुल्ला नसरुद्दीनला पक्क माहीत होतं. कारण सर्वसामान्यपणे आपण विचार करत असतो की शेतात काय असतं आणि समजा कोणतंही पीक असलं तरी काय, वरच्याच भागात पीक येतं ना, खालच्या भागात थोडीच काय असते, खाली धसकट असतात, काड्या असतात. आणि म्हणून त्यांनी गडबडीने वरचा भाग पाहिजे असं लिहून आणलंय. आणि हे मुल्ला नसरुद्दीनला अगोदरच माहीत होतं की हे वरचा भाग घेऊन येणार आहे आणि ह्यांनी तोपर्यंत चटकन चातुर्याने आपल्या शेतामध्ये पटकन कांदे लावून टाकले. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये बादशहाकडे जाण्यासाठी, बादशहाकडून तसा लिखित आदेश घेऊन येण्यासाठी आताच्यासारखी काय फ्लाईट होती का? फ्लाईटमध्ये बसला, पटकन दिल्लीत उतरला, दिल्लीतून लगेच काय ते आदेश काढला, लगेच संध्याकाळी परत फ्लाईटमध्ये बसला, परत जयपूरला उतरला, असं थोडंच होतं. मग पूर्वीच्या कडे ही साधनं नव्हती. मग काय, घोडा गाडी असायची, घोडा टांगा, घोड्यावरती बसून घोडदोड करायचं. मग जाताना चार मुक्काम होणार, पुन्हा येताना पाच सहा मुक्काम होणार. म्हणजे नाही म्हटलं तरी 15-20 दिवस त्याला जायला लागणार, पुन्हा 15-20 दिवस यायला लागणार. आणि बादशहाच्या मागे खूप कामं असतात. बादशहा काय गेले गेले लगेच त्याच्यावर थोडी सही करणार आहे, थोडं लगेच आदेश देणार आहे. हे सगळं ग्रहित धरून नसरुद्दीन मुल्लाने आपल्या डोक्याचा वापर करून शेतामध्ये कांदे लावून टाकले. आणि मग हे मौलवी सगळे आपले आदेश घेऊन परत पोहोचले. सगळा लवाजमा, घोडे, सैनिक सगळं घेऊन आले आणि पाहतात तर काय, ते म्हटला आता तू कुठे जाशील नसरुद्दीन, चल आता तुझ्या शेतामध्ये आम्ही तुझं पिकाचा वरचा भाग घेऊन जाणार आहोत. आणि नसरुद्दीनने शेतात कांदे लावले असल्यामुळे शेतात जाऊन पाहतात तर काय, शेतात कांदे लावलेले. आता मात्र त्या मौलवींचं इथं काहीही चालेना. मौलवींनी डोक्याला हात लावून घेतले कारण कांदे जमिनीखाली तयार होतात. पुढच्या वर्षी मौलवींनी आता बादशहाचे कान भरण्याचं ठरवलं, कारण आता पर्याय नव्हता, रिकाम्या हाताने गेल्याशिवाय आपल्याला भागच नव्हतं, आता काय करणार. म्हणून मग दुसऱ्या वर्षी आता बादशहाला काहीतरी सांगून पटवावं लागेल ना की आपल्याकडून चूक झाली म्हणून. तर दोघांचीही चूक झाली, बादशहाची पण झाली, माझी पण झाली, हे दाखवण्यासाठी बादशहाचे कान भरून पुढील वर्षी दुसरा आदेश त्यांनी आणला. कोणता? कान भरले व जमिनीखालील भाग घेण्याचा लिखित आदेश काढला. आता बघा किती मौलवी, ह्यांना कळायला पाहिजे ना की पुढच्या वर्षी पण कांदे असतीलच का ह्याच्या शेतामध्ये. ह्यांना कळलं नाही आणि ह्यांनी आदेश बदलला आणि दुसऱ्या वर्षी काय आणलं, खालचा भाग पाहिजे असा लिखित आदेश आणला. आता आपण खालचा आदेश आणल्यानंतर पुढे काय होतंय हे आपण
पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. या तासिकेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये बघूया काय होते ते.